हिज दाना देगा देवा, हिज दाना देगा देवा, हिज दाना देगा देवा, हिज दाना देगा देवा, दाविसार नवावा दुरारिसार नवावा, दाविसार नवावा दुरारिसार नवावा, दाविसार नवावा दुरारिसार नवावा, गाई ना आवडी पुना गाई ना महाराज की छत्रपति संभाजी महाराज की हरा 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 हर
देगा देवा, हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा, गुण गाई न आवडी हे जी माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, गुण गाई न आवडी हे जी माझी सर्व जोडी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी, गुण गाई न आवडी हे जी माझी सर्व जोडी विठ्ठल। पांडुरंगा करु प्रथम नमन, दूसरे चरण दत्ता जिया, कंच कृपा दाने कथे का विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दम्, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, योऽन्तः प्रविश्य वाचि मां प्रसुप्तां, सञ्जीवयत्य खल शक्तिधर सुधाम्नां, अन्यांश्चाश्चरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवति पुरुषाय तुभ्यं, हे चिदान देगा देवां तुजा विसरण भावा, न लगे मुक्ति धन संपदा गुण गाई न आवडी हे जी माझी सर्व जोडी, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा अत्यंत महत्त्वाचा मागणी पर प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसहा परिहार गेली 2 दिवसापासूनचा आपल्या गावात चालू असलेला हा नाम उत्सव आज शेवटच्या दिवशी पदार्पण करत आहे। उद्या काल्याचं कीर्तन म्हणजे आजची जागराची सेवा आहे, जागराची सेवा म्हणजे मागणीची सेवा। 3 दिवस तुम्ही जी पारमार्थिक सेवा केली त्या पारमार्थिक सेवेची मागणी आपण आजच्या कीर्तनात करत असतो, आणि म्हणून अलखित असा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे की सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी। पहिल्या दिवशी नामचिंतनाचा अभंग घेतला पाहिजे, नामस्मरण अभंग घेतला पाहिजे, मग मध्ये अभंग संत परग्या वेदांत परग्या अद्वैत परग्या आपल्या पद्धतीने, आणि जागराची सेवा ही मागणीपर अभंगाने झाली पाहिजे, आणि काल्याचं कीर्तन चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी। गोकुळामध्ये जे परमात्म्याने चिंतन केलं त्या चिंतनाचा उच्चार हा काल्याच्या कीर्तनात करायचा, आचार नाही उच्चार करायचा, पण मागणी उपांत्य सेवा ही उपांत्य सेवा, आणि त्यासाठी आपण जी सेवा केली मूर्ती प्राण प्रतिष्ठे निमित्ताने भंडारा केला असेल, यज्ञ केला असेल, होम हवन केले असेल, या सर्वाची मागणी आपल्याला या शेवटच्या कीर्तनात मागायची आहे की हे हनुमंतराया हे महादेवा हे गणराया आमच्याकडून चांगलं कर्म घडलं असेल, आमच्याकडून वाईट कर्म घडलं असेल, काही बालिश बुद्धीने काही चुकीचं झालं असेल तर तू जाणता आहे, आम्ही नेणते आहोत, आम्ही नेणते असताना तू आम्हाला पदरामध्ये घे आणि आम्हाला सद्बुद्धी दे सद्विवेक दे आणि तुझ्या चरणाची सेवा करण्याची आम्हाला सद्वृत्ती निर्माण होऊ दे, हे आपल्याला हनुमंतरायांकडे मागायचे। कारण लौकिक तुम्ही कितीही मागा ते पुरत नाही, आणि संतांनी दिलेलं देवानं दिलेलं सरत नाही, संतांचं देवाचं सरत नाही आणि संसाराचं पुरत नाही। कपूरत रोज 10 हंडी पाणी भरता आमच्या महिला भगिनी, 10 हंडी भरताना तुम्ही पाणी 2 तिपाडा बांधता 200-200 लिटरचे, दुसऱ्या दिवशी पुरता का नाही पुरत, का संसारानं दिलेलं पुरत नाही आणि परमार्थामध्ये दिलेलं सरत नाही। कारण का ज्याचं नाव नामचिंतन करतो तो कसा आहे अविनाशी, न सरे हे धन अविनाश आनंद घन अमूर्त मूर्ती मधुसुदान समचरण देखील, परमात्मा हा अविनाशी आहे आणि त्याने दिलेलं कधी सरत नाही, म्हणून आज आपल्याला परमात्म्याकडे मागणी मागायची। विठ्ठला विठ्ठला सर्वात महत्त्वाचा मुद्दा निर्माण होतो। खरं तर सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी आपण हा जो दिव्य हे जे दिव्य स्थान निर्माण केलं आपण हनुमंतरायांचं दिव्य स्थान निर्माण केलं, विशेषतः आपल्या हनुमंतरायांचं जे मुख आहे ते उत्तरेला आहे, आणि ज्या दैवताचं मुख उत्तरेला असतं
ज्या देवतेचं मुख उत्तरेला असतं त्या गावामध्ये दोन गोष्टी अखंड नांदतात. एक त्या गावामध्ये शांती नांदते. शांती म्हणजे शांताबाई नाही बरं का, नाही तुमच्या डोक्यात शांताबाई शांताबाई नाही. शांती म्हणजे समाधान, शांती म्हणजे सुख. त्या गावामध्ये सुख नांदत, समाधान नांदत, नवे नवे शांती नांदते. आणि दुसरी गोष्ट त्या गावामध्ये अखंड लक्ष्मी वास करते. कोणत्या गावामध्ये, ज्या गावातील मंदिराचं मुख हे उत्तरेला आहे. कारण उत्तर दिशा ही शांती आणि लक्ष्मी वर्धकतेचं दिशा आहे. म्हणून उत्तरेला असल्यामुळं आपल्या गावामध्ये अखंड लक्ष्मी आणि अखंड शांती नांदणार आहे या हनुमंतांना काळजी. विठ्ठला विठ्ठला आणि ही सर्व प्रेरणा या सर्व सूचना ज्यांच्या मार्फत आपल्याला झाल्या आपल्या सर्वांचं हृदयस्थान असणारे, आपल्या सर्वांचं आदरस्थान असणारे आपले परम पूजनीय शिवराम बाबा मस्कर अजान वृक्ष आश्रम पिंपळद व बालकनाथ बाबा या महात्म्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये आपल्याला हा चांगला योग मिळाला, चांगला योग घडला. गणरायांची स्थापना आहे, वाल्मिकी ऋषींची स्थापना आहे, कानिकनाथ महाराजांची स्थापना आहे, आदी करून मूर्तींची आपण स्थापना केली आणि आपण एक नवीन कार्याला प्रारंभ केला. कारण संसारामध्ये किती केलं याला किंमत नाही. संसारात किती केलं याला किंमत नाही. त्याचं कारण आहे ना, तुम्ही घर बांधा तुम्ही, घराला स्टॉप आहे का? नाही. आपण जर बाबांच्या घरात बसलो, किसन बाबांच्या घरात बसलो, तर आपल्या अंदाज लक्षात येईल घर किती मोठं असतं. पण त्यांनी ठरवलं तर अजून बाहेर वाढू शकतात. पडीला पडी, पडीला पडी, पडीला खोली, खोलीत पुन्हा खोली, गवऱ्यांची खोली वेगळी, गाडीची खोली वेगळी, गिरणीची खोली वेगळी, दुकानाची खोली वेगळी, राहायची खोली वेगळी, बेडरूम वेगळा, बैठक रूम वेगळा, किती खोल्या, कितीतरी खोल्या. म्हणजे संसारामध्ये स्टॉप नाही पण परमार्थाला स्टॉप आहे. एकदा की कळस झाला मंदिराचा आणि एखाद्याने डोकं लावलं नाही म्हटलं मी कळसावर बांधकाम करीन, त्याला पहिलं रिपेरिंग करावं लागलं. औषधं पा, एखादा चांगला डॉक्टर पा, हा कळसावर बांधकाम कसं काय करतो. देवळाची या कामा कळस, देवळाच्या मंदिराचा किंवा मंदिराचा कलश स्थापना झाली, कलश स्थापन झाला, मंदिराचं कामकाज संपलं. आपली वालदेवी गंगामाई आंध्र प्रदेशामध्ये सप्तमुख आणि सागराला जाऊन मिळाली, तिचा प्रवास थांबला. तसं जीवाला परमात्म्याची प्राप्ती झाली, परमात्म्याचं दर्शन झालं, जीवाचा प्रवास थांबला. ही संसाराची व्याख्या आहे. त्यामुळे संसारामध्ये तुम्ही कितीही मागा पुरत नाही आणि त्याला त्याचं कुणी नावही काढत नाही. पण आपण सर्वांनी एक होऊन आणि अत्यंत योग्य निर्णयानं आपण देवाला घरी आणलं, देव घरा आला, भक्ती सन्माने पूजला, आपण सन्मानाने पूजन केलं, याबद्दल आपल्या सर्व दादोवाडीच्या सगळ्या ग्रामस्थांचं मनोभावी वंदन करतो. आपल्याला आपले आभार मानतो आणि आपल्या जीवनामध्ये हनुमंतरायांची आदी करून सर्व दैवतांची अखंड सेवा घडावी हीच इच्छा व्यक्त करतो. आजच्या सेवेच्या निमित्ताने आपल्याला गुणीजन लाभले. मृदुंगाचे महामेरू महागुरु आमचे राधारामचे महाराज गरुड असतील, स्वर अलंकार आमचे रतनजी महाराज राहाडे असतील, स्वर अलंकार आमचे मोहनजी महाराज पगार असतील, स्वर अलंकार आमचे लक्ष्मणजी महाराज सदगिर असतील, आमचे समाधान भाऊ चोपदार, लक्ष्मण भाऊ चोपदार, आमचे विनायक भाऊसाहेब भाऊ हार्मोनियम वादक, त्याचप्रमाणे राजू दादा आमचे सिस्टमवाले, त्याचप्रमाणे आमचे जयेश भाऊ शूटिंगवाले, या सर्वांच्या माध्यमातून ही सेवा घडत आहे. आणि शूटिंगच्या माध्यमातून आपण हे कीर्तन आपल्या सर्वांना उपलब्ध होणार आहे. म्हणून सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकोबारांचा हा अभंग मागणीपर आहे. पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची शंका निर्माण होते की महाराज आपण उभ्या आयुष्यामध्ये कधी कुणाकडे काहीच मागितलं नाही. तुकोबारायांनी उभ्या आयुष्यात कधी कुणाकडे काही मागितलं नाही. तुकोबारायांनी मागितलं नाही यातनं बोल नाही. तुकोबारायांच्या सात पिढ्यांनी कधी कुणाकडे काही मागितलं नाही तेही नवल नाही. तुकोबारायांचे अनेक अवतार झाले, जे जे झाले अवतार तुका त्यांची बरोबर परमा. तुकोबारायांचे अनेक अवतार झाले. किती अवतार झाले? अंबरीश प्रल्हाद अगंध नामयन तुकिया, इतके अवतार तुकोबारायांचे झाले. मग या सर्व अवतारांमध्ये तुकोबारायांनी कधी कुणापुढे काहीच मागितलं नाही, मागणी केली नाही. मग ज्या तुकोबारायांच्या वंशामध्ये आठ पिढ्यांमध्ये कुणी मागणी केली नाही,
जातकोबरांच्या विद्यावंशामध्ये अंबरीश राजापासून कुणी मागणी केली नाही, ते तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये परमात्म्याकडे मागणी करतात याचं उत्तर काय? दुसरा प्रश्न असा आहे की 125 अभंग मागणी पर आहे आणि काही अभंगांमध्ये तुकोबाराय धडधडीत मागणाऱ्यांचा धिक्कार करतात. हा तपस्री जीने दिगत्याचे भिक्षापात्र अवलंबने जळोजीने लाजिरवाने. लाज वाटली पाहिजे तुम्हाला, तुम्ही भिक्षापात्र अवलंबन करता, भिक्षापात्राचा आधार घेता आणि भिक्षा मागता, लाज वाटली पाहिजे, धिक्कार करता. जळोजीने लाजिरवाने लाज वाटली पाहिजे तुमच्या जीवनाला की तुम्ही भिक्षा मागता. भिक्षा मागितली नाही पाहिजे, कष्टाने कमवलं पाहिजे. जोडून या धन कालची सेवा उत्तम व्यवहार आहे आणि म्हणून उत्तम व्यवहाराने धन जोडलं पाहिजे. उदास विचारानं व्यस्त केलं पाहिजे पण भिक्षा नाही मागितली पाहिजे. मग तुम्ही मागणी मागता याचं नेमकं उत्तर काय एक लक्षात घ्या. योग्य मागणी आणि अयोग्य मागणी, योग्य मागणी आणि अयोग्य मागणी. पत्नीने पतीकडे साडी मागणं योग्य की अयोग्य, तुमचं काय मत आहे? दिवाळीला, दसऱ्याला, होळीला आपल्या समजा माता भगिनी आपल्याकडे साडी मागत असेल तर योग्य का अयोग्य? घेतली पाहिजे ना साडी, घेतली पाहिजे ना. 500 रुपयाची घेतली पाहिजे, 1000 रुपयाची घेतली पाहिजे, 5000ची घेतली पाहिजे, 50000ची घेतली पाहिजे. फक्त हप्त्यावर घेऊ नका, फेडता आली पाहिजे ना हप्ते. पुन्हा साडी टिकली, साडी टिकणार नाही पण तुम्हाला हप्ते चुकत चुकतील का? हप्ते चुकणार नाही. घेताना फक्त हप्ता फिटल अशी साडी घ्या, हप साडी घेतली पाहिजे. म्हणजे साडी घेणं योग्य आहे, पत्नीने मागणी करणं योग्य, आपण मागणी पूर्ण करणं योग्य. साडीची मागणी पत्नीनं करणं अगदी योग्य आणि आपणही ती मागणी पूर्ण करणं अगदी योग्य. पण एक पत्नी लाडा लाडता आली, पत्नीला लाडा आणि मग ती म्हणते बघा तुम्ही नाशिकवरनं आला आणि मला खूप थकवा आलाय मालिका पाहता पाहता, डोळे थकून गेले मालिका पाहता पाहता. एक काम करा, ती साडी खराब झालेली मी वटसावित्री पौर्णिमेला नेसले होते तर ती साडीला डाग पडली तेवढी धुवून द्या. साडी मागणं हे योग्य, धुवून देणं योग्य आहे का? नाही, धुवून देणं योग्य नाही. तसं सांसारिक मागणी करणं योग्य, सांसारिक मागणी करणं अयोग्य, पण पारमार्थिक मागणी करणं योग्य आहे. कारण का पारमार्थिक मागणीने आपलाही उद्धार आहे आणि सर्वांचाही उद्धार आहे. कारण परमार्थातले साध्य साधनं, परमार्थातले साध्य साधनं सर्वांच्या कामी येतात, संसारातले साध्य साधनं सर्वांच्या कामाला येत नाही. पुन्हा ऐका, संसारातले साध्य साधनं सर्वांच्या कामाला येत नाही. उदाहरणार्थ राजाराम भाऊ गरुड यांच्या जवळ इनोवा गाडी, ते आपल्याला फिरायला देतील का? जा म्हणते गाडी घेऊन फिरायला, देतील का फिरायला? ते फिरायला देणार नाही का? इनोवा गाडी त्यांची, ती आपल्याला कशी देतील? म्हणजे संसारात साध्य साधन हे ज्याच्या त्याच्या उपयोगाचं असतं. बरं, ते जास्त काळ उपयोगाचं असतं का? जास्त काळ, जास्त काळ उपयोगाचं नसतं. 1990 ला बरं का समाधान भाऊ रामायण आणि महाभारत कथा लागायच्या, हा सिरियल. त्या टायमाला गावामध्ये एक टीव्ही असायची, अख्ख्या गावा मिळून एक टीव्ही, आणि मग ते सगळं गाव जमा व्हायचं आणि त्या टीव्ही पुढे जाऊन बसायचं. मग त्यांच्या घरात तो लहान मुलगा ना, तो मोकळा शायनिंग मारायचा, ते टीव्हीच बंद करायचा, रिमोटच घेऊन पळायचा, 25 पैसे घ्यायचा. आमला आठवत प्रकाश आहे आमच्या समोर बसलेला, आम्हाला आठवत, आम्ही तर ते बरोबर होतो सर्वजण. अरे ते 25 पैसे घेणार, पैसे देणे तर मामी मध्ये घेणार नाही. म्हणजे मोकार आहे ती शायनिंग, त्याची प्रमाणाच्या बाहेर, प्रमाणाच्या बाहेर शायनिंग. मला काय सांगायचं, संसारातले साध्य साधन हे सर्वांच्या उपयोगाला काय येत नाही. 1990 ला असणारा पोर्टेबल ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आता समजा आपल्या घरात आणला, आपल्या घरात नवीन आणला आणि आपल्या घरातल्या छोट्या मुलांना पाहिला, तो पप्पाला कपडे बाजायला जाऊन दिले, तो पोर्टेबल उचल बाहेर अंगणात फेकून देईल. काय डबडा आणलं म्हणजे कुठून ये? अहो मी 10वीला तरी 15000 मोबाईल वापरतो, हे डबडा तुम्ही मला पाहायला आणलं त्या का बाहेर म्हणजे ते डावर भागात. सांगायचं कारण काय आहे, एक साध्य साधन अखंड संसारामध्ये काम करल याची गॅरंटी नाही. जुनी कमांडर महिंद्रा गाडी आता चालेल का? स्कॉर्पिओचा याचा जमाना आला तर कुठं कमांडर महिंद्रा घेऊन फिरतात? कारण काळ बदलत चालतात. छोटा मोबाईल आमच्या पंजाराबाबांकडे येतो, छोटा बाटणाचा मोबाईल हा कोण यांच्याकडेच एकटा काय बघतो, बदलून टाका तो बरं का, आता नवा घ्या मोठा. तो बटणाचा मोबाईल आता त्या लहान मुलाच्या हातात दिला, ते फेकून देते. काय याच्यात ना गेम खेळता येत, ना युट्यूब पाहता येत, ना व्हॉट्सअप पाहता येत, ना चॅटिंग करता येत, ना फेसबुक पाहता येत, काहीच करता येत नाही. मग चांगला मोबाईल पाहिजे, रेडमीचा घ्या, रेड 7 प्रो घ्या, कोणता तरी एक चांगला मोबाईल बघा, अँड्रॉइड घ्या. म्हणजे
संसारातले साध्य साधन हे कायम स्वरूपी तसेच राहतील असं नाही, पण संसारात परमार्थ तसं नाही. संसारामध्ये काल जे होतं त्याचा वापर आज होईल याचं नाही, परमार्थ तसं नाही. 500 वर्षापूर्वी सुरुवात सुंदर होती ध्यानच, कीर्तनाची सुरुवात रूप पाहता लोचनीत, आणि आपल्यासारखे अनेक कीर्तनकार मातीत जातील तरी सुरुवात सुंदर होते ध्यान. आणि कीर्तनाची सुरुवात रूप पाहता लोचनी, नो चेंज नो बदल. म्हणून संसारात ते साधं साधे साधनं बदलत नाही. म्हणून महाराज आपण मागणी मागतात ती संसारातली मागणी मागत नाही, महाराज परमार्थाची मागणी मागतात. बरं बरं ठीक आहे, काय हरकत नाही. मग मागणी मागतात काय, मागणी मागतात तुझा विसर पडू देऊ नको. आपल्या सगळ्यांना विसर पडलाय परमात्म्याचा. काय झालं खरं तर, आपली जीवनरूपी जी गंगा आहे, ही जी मानवी जीवनरूपी गंगा आहे, ही जन्मरूपी सागरापासून, जन्मरूपी उगमापासून निघालेली आहे. तिचा उगम कुठे आहे? जन्म हा तिचा काय आहे? उगम आहे. वालदेवचा उगम कुठे आहे? उगम आहे. उगम कसा आहे? छोटा आहे. आणि शेवट किती मोठा आहे? सप्त समुद्रानं, आंध्र प्रदेशामध्ये सप्त समुद्रानं सप्त मुखानं जाऊन मिळते. उगम अत्यंत छोटा आहे. जीवनरूपी गंगेचा उगम हा छोटा आहे. किती छोटा आहे? जन्म हा छोटा आहे, बारीक बाळ असत. आणि मग जन्मरूपी सुरुवात, मृत्यूरूपी शेवट. पण सुरुवातही अवघड आहे आणि शेवटही अवघड आहे. सुरुवातही अवघड आहे. सुरुवात किती अवघड आहे? नवमास कष्ट लासी, दहाव्याने प्रसूत झाली, येताची कर्मजाळ तुझी मान अडकली. आकांत जननी ध्याय श्रीकृष्ण माऊली. आकांत होत आकांत. बाळंतपणी या शब्दाचा अर्थ असा आहे की बाळ अधिक अंत, एक तर आईचा अंत एक तर बाळाचा अंत. कारण दोन जीवांचा निवाडा येतो, दोन जीवांना वेगळं करायचंय. म्हणून बाळंत हा शब्द फार महत्वाचा. मग सुरुवात जन्मापासून. बरं, राहायला तो इसीची खोली का? मांस मळ मूत्र दुर्गंधी, मम्मीने चिंचा खाल्या का खाली चिंचा जातात, त्यामध्ये पुन्हा डोळे फार अवघड. सध्याचे डोळे फार अवघड आहे. काही स्त्रियांना राख खायला वाटते, राख. काही ना कोळशे खाऊ वाटतात, काही ना चिंचा खाऊ वाटतात, काही ना भिंतीचे ढेकळा खाऊ वाटतात. भिंतीचे ढेकळा काढता खातात, तुम्ही पाहिले नाही अजून, पण हे स्त्रियांचे डोळे. मला सांगा, ढेकळं चिंचा राख खाऊन छत्रपती शिवराय जन्माला येतील? अरे जन्माला येण्यासाठी जिजाऊ सारखं पवित्र दूध पाजावं लागल. एकच राजा इथे जन्माला, शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा जन्माला. काय केलं? अंधारामध्ये थिनकी पडली, स्वराज्याची निर्मिती केली. परिणाम आहे आज कशाचा? आईसाहेबांच्या दुधाचा. म्हणून चांगले डोहाळे लागले पाहिजे. डोहाळे लागले होते कौसल्या मातेला, डोहाळे लागले होते देवकी मातेला, डोहाळे लागले होते आईसाहेब जिजाऊंना. परिणाम काय झाला? दुर्जनांचा नायनाट केला, सज्जनांची संस्थापना केली आणि धर्माचं रक्षण केलं. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम, धर्म संस्थापनाय संभवामी युगे युगे. साधूनाम परित्राणाय दुष्कृताम विनाशाय धर्म संस्थापनाय. परिणाम आहे हा, परिणाम आहे. म्हणून जन्मरूपी सुरुवात आहे आणि मृत्यूरूपी शेवट आहे. बरं, मृत्यूरूपी शेवट किती अवघड आहे? जीवनातलं सगळ्यात कटू वास्तव्य जर काय असेल, जीवनातलं सगळ्यात कटू वास्तव्य जर काय असेल तर मृत्यू. का कटू इथे? हे बघा, शिक्षण घ्यायचं, प्रसिद्धी मिळवायची, पैसा मिळवायचा, बंगला बांधायचा, नावलौकिक कमवायचा, यही भाई जमवायचे, सगळे सोयरे जमवायचे. आणि सर्वांनाच जमवल्यानंतर एक दिवस सर्वांना टाटा करत अलविदा करत नवीन प्रवासाला निघून जायचं, याला म्हणतात मृत्यू. आपल्या बरोबर कुणी आहे का तिकडं? आपल्या बरोबर कुणीच नाही, तो एकट्याचा प्रवास आहे. तुम्हाला सांगितलं मी की एकट्याचा प्रवास आहे. त्या प्रवासामध्ये आपला साथ ही एकच फक्त, परलोकील कामा करा हरिभक्ती. हरिभक्ती हाच आपल्या प्रवासाचा सारथी आहे. दुसरं आपल्या प्रवासाचं दुसरं कोणी सारथी नाही. म्हणून मृत्यू सुद्धा अवघड आहे. आणि ती जीवनरूपी गंगा दोन प्रवाहामधून वाहते. त्या प्रवाहाचे दोन किनारे, एक सुखाचा किनारा, दुसरा दुःखाचा किनारा. सुखाचा किनाराही वाईट आहे, दुःखाचा किनाराही वाईट आहे. संपूर्ण सुख एखाद्याला जीवनामध्ये मिळालं असा माणूस नाही, आणि संपूर्ण दुःख एखाद्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालं असाही माणूस नाही. नुसतं सुख आहे का? भगवान कृष्ण परमात्म्यालाही दुःख होतं, प्रभू रामचंद्रांनाही दुःख होतं, ज्ञानोबरायांच्या जीवनातही दुःख होतं, तुकोबरायांच्या जीवनातही दुःख होतं, पण सुखही होतं. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही, हे दोन्ही होतं.
म्हणून जीवन सुखाचं सुखाने आणि दुःखाने भरलेलं आहे. या सर्वांच्या प्रवाहामध्ये जो प्रवास आहे ना पाण्याचा, त्या पाण्याच्या प्रवासाचं नाव आहे ज ग न. ज सरळ आहे, ग सरळ आहे, न सरळ आहे. जला काना मात्रा वेलांटी नाही, गला काना मात्रा वेलांटी नाही, आणि नला काना मात्रा वेलांटी नाही. म्हणून जीवन कसं पाहिजे? जीवन सरळ पाहिजे, संत पाहिजे. संत वाहते कृष्णामाया, असं संत जीवन पाहिजे. एक कवी फार गोड वर्णन करतो, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कभी सुख हो कभी दुख हो इसी का नाम जीवन है. किसी के काम जो आए उसे इंसान कहते. कुणाच्या तरी कामाला आलं पाहिजे, कुणाला तरी सहकार्य केलं पाहिजे, कुणाला तरी मदत केली पाहिजे, त्याचं नाव माणूस आहे. माणूस कशाला म्हणतात? माणसाने माणसासारखं माणसाबरोबर माणसासारखं वागणं म्हणजे माणूस. नागरिक शास्त्राची व्याख्या ही, माणसाने माणसासारखं वागणं म्हणजे माणूस. आणि नाव निघालं पाहिजे माणसाचं. चांगलं जीवन जगल्यानंतर नाव निघतं. आता आपण हे सगळं चांगलं कार्य करतात, निश्चितपणे दहा गावामध्ये आपलं नाव निघल. का जाधव वाडील हनुमंतरायाचं मंदिर झालं, गावकऱ्यांनी मंदिर बांधलं, कार्यक्रम संपन्न केला, कीर्तन महोत्सव संपन्न केला, कुठंतरी चांगलं नाव निघणार आहे. नाव निघालं पाहिजे. मी एकाला म्हटलं, अरे असं नाव कमव, किमानपैकी देशामध्ये आलं पाहिजे, किमानपैकी राज्यात आलं पाहिजे, किमानपैकी जिल्ह्यात आलं पाहिजे, किमानपैकी तालुक्यात आलं पाहिजे, किमानपैकी पंचकृषीत आलं पाहिजे, किमानपैकी गावात आलं पाहिजे, किमानपैकी गल्लीत आलं पाहिजे, किमानपैकी घरात आलं पाहिजे. पुढे जाऊन सांगू का, आपल्याला कुणी नाही मानत, आपल्या पत्नीनं तरी मानलं पाहिजे, असं तरी काहीतरी कर म्हटले. ते म्हणते नाव निघण्यासाठी चांगलं जीवन जगण्याची काय गरज आहे? म्हटले मग माझ्याकडे दुसरा उपाय. म्हटलं कोणता? म्हटलं नाव निघण्यासाठी मी दुसरा उपाय वापरणार आहे. कोणता? संभाराची उदारी बुडवायची, कुंभाराची उदारी बुडवायची, न्हाव्याची उदारी बुडवायची, गुरवाची उदारी बुडवायची, लोहाराची उदारी बुडवायची, खतावाल्यांची उदारी बुडवायची, औषधावाल्यांची उदारी बुडवायची, डॉक्टरवाल्यांची डॉक्टरची उदारी बुडवायची, मेडिकलवाल्याची उदारी बुडवायची, मंडपवाल्याची उदारी बुडवायची, दशक्रियविधीला सांगितल्यावर माईक सिस्टीम, त्यांची उदारी बुडवायची, आणि सर्वांची उदारी बुडवायची. एक दिवस मरून जायचं, मरून गेलो ना लोक लोक काढतील आता मेला, पण सर्वांची उदारी बुडूनच मेला, सरळ गेला नाही. लोक नावं काढतील पण सरळ नाव नाही काढणार. कारण तुका म्हणे जियावे सद कीर्तीने भरवे, तुका म्हणे एका मरण्याची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे. कीर्ती कुंभकर्णाची आहे, कीर्ती हनुमंतरायांची आहे, पण हनुमंतरायांचं मंदिर आहे, कुंभकर्णाचं मंदिर आहे का? कीर्ती दुर्योधनाची आहे आणि कीर्ती पांडवांची आहे. पांडवांच्या नावानं अभंग आहे, पाहते पांडव अखंड वनवासी, त्याच्या नावानं अभंग आहे. दुर्योधनाच्या नावानं कोणता अभंग आहे दाखवा मला एखादा. बरं, शंभर पैकी एखाद्याचा ग्रंथ, शंभर पैकी कोणाचा तरी नाही ग्रंथ. कारण का? दुष्कीर्ती होती. म्हणून चांगलं जीवन, कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, आणि नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. कर्म चांगलं पाहिजे. चुकीचे कर्म केल्यावर काय महाराज दुःखच होणार आहे ना? चुकीचे कर्म केल्यानंतर दुःखच पदात प्राप्त होणार आहे. ज्या अफगाणने आपल्यावर हजार वर्ष राज्य केलं, आज सगळ्यात जास्त दुःख अफगाणला आहे. काय चाललंय? काल काबूल विमानतळावर बॉम्बस्फोट केला, चालूच राहणार आहे ते. कारण का? इतरांची संपत्ती लुटून नेली आणि इतरांना कायम त्रास दिला, परिणाम आज ते त्रासामध्येच आहे. आजही भारत देश हा नंदनवन आहे, आजही नंदनवन आहे. संतांची भूमी, साधूंची भूमी, परोपकार करणाऱ्यांची भूमी आहे. सांगायचं काय आहे की ज्यांनी चांगलं कर्म केलं, एकाने त्या नदीला प्रश्न विचारला. नदीला म्हटलं, काग बाई तुझ्या प्रवाहामध्ये अनेक जण चांगले कर्म सोडतात, वाईट कर्म सोडतात, या कर्माचं तू काय करते? चांगल्या कर्माचं काय करते, वाईट कर्माचं काय करते? म्हटलं मी सागराला नेऊन सोडते. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एक रूप. मी सगळे कर्म सागराला नेऊन सोडते. मग सागराला प्रश्न विचारला, तुम्ही त्या कर्माचं काय करता? म्हटलं आम्ही सर्व कर्म वापीच्या रूपाने पाठवतो. मग आकाशाला प्रश्न विचारला, तुम्ही त्याचं काय करता? म्हटलं आम्ही पावसाच्या द्वारे ज्या देशातून, ज्या राज्यातून, ज्या जिल्ह्यातून, ज्या तालुक्यातून, ज्या गल्लीतून, ज्या घरातून, ज्या माणसाकडून हे कर्म आले, आम्ही त्याला दैशीती नेऊन पोच करतो. त्या आमच्याकडे ठेवत नाही. देह करी जय जय काही, आत्मा भोगितो नंतर,
जैसे जाचे कर्म तैसे फळ दे तोरे ईश्वर। देह करी जे जे काय आत्मा भोगितो नंतर देह कर्म करतोय आणि आत्म्याला भोगावे लागतात, परिणाम आहे। म्हणून चांगले कर्म पाहिजे। अहो आमच्या धृतराष्ट्राचे कर्म होते, धृतराष्ट्राच्या आंधळ्या आणि चोखोबारांचे कर्म होते, दोघांचा जर आपण जर समन्वय बघितला तर धृतराष्ट्र हा हस्तिनापूरचा राजा, 1000 हत्तींचं बळ धृतराष्ट्राकडं, दुर्योधनाचा बाप, गांधारीचा नवरा आणि 100 मुलांचा बाप होता आणि चक्रवर्ती सम्राट होता, एवढं पॉवर होती हस्तिना धृतराष्ट्राकडे। आणि चोखोबारांकडे खायला जेवण नाही, गावाच्या बाहेर राहायला आज्ञा, झोपडीमध्ये राहायची व्यवस्था, कामावर वेट बिगारायला जायचं मंगळ वेड्याला, रोज काम करू तेच खाणार, वेट बिगार पद्धत। आणि म्हणून अशा अवस्थेमध्ये चोखोबारांचं जीवन, परिणाम शेवट कसं झाला, धृतराष्ट्राला अग्नीमध्ये जळून मारावं लागलं, जंगलाला आग लागली होती, मग जळून मारावं लागलं आणि त्याच चोखोबारांच्या अंगावर भिंत कोसळली, मंगळ वेड्याला काम करता करता मृत पावले। सर्व आस्तिथल्या राजाने जमा केल्या, सर्वांना अग्निडाग दिले आणि ही बातमी जेव्हा पंढरपुरामध्ये आली, पंढरपूरला पांडुरंग परमात्मा नामदेवरांना बोलून घेतलं, नामा तत्काळ मंगळ वेड्याला जा। कशाला? ते म्हणते आमच्या चोखोबाच्या आस्ती घेऊन ये। म्हटलं वेड्यात काढतो का? चोखोबाच्या आस्ती ओळखायच्या कशा? काय ब्रँड आहे का तो? विठ्ठल कंपनीचा माल आहे म्हणून, मेड इन विठ्ठल असा काय ब्रँड आहे का? म्हटलं ब्रँड नाही, माझा भक्त जिवंत असेपर्यंत भक्ती करतो यात नवल नाही, बालपणी भक्ती करतो यातही नवल नाही, तरुणपणामध्ये भक्ती करतो यातही नवल नाही, म्हातारपणामध्ये भक्ती करतो यातही नवल नाही, झोपेमध्ये भक्ती करतो यातही नवल नाही, स्वप्नामध्ये भक्ती करतो यातही नवल नाही, देह गेल्यानंतर सुद्धा तो भक्ती करतो, देह अजावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा। देह जावो अथवा राहो आम्ही सोडत नाही, आम्ही सोडत नाही, म्हणून माझ्या चोखोबारांची हाड सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलतात, जा म्हटले घेऊन ये। गेले नामदेवराय, ते बघितलं उचल कानाला लाव, उचल कानाला लाव, जे जे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या आस्क्या सर्व आस्ती गोळा केल्या, पंढरपुरामध्ये आणल्या आणि चोखोबारायांच्या समाधीला महाद्वारामध्ये समाधी दिली अस्थींना। सांगितलं, साऱ्या जगाला सांगितलं की चोखोबारायांसारखे भक्त सुद्धा मी त्यांना प्रथम द्वारामध्ये समाधी देतो, याचा अर्थ असा आहे की ते सर्वांना अधिकार आहे। यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, न करावा विचार न लगे चिंता कोणाशी, सर्व या खटनट यावे शुद्ध होण्या जावे, दवंडी पिटवी भावे चोखा मिळा, सर्व कुणी या, सर्वांसाठी हा अधिकार आहे। म्हणून भक्ती ही बारीक मुरळ आहे करते, पोटामध्ये गर्भामध्ये असणार बाळ सुद्धा भक्ती करतं। परीक्षित राजा गर्भामध्ये हो, परीक्षित राजा आईच्या गर्भात, परीक्षित राजा आईच्या गर्भात होता, कुणाच्या? सुभद्रेच्या, सुभद्रेच्या गर्भामध्ये परीक्षित राजा होता, उत्तरेच्या, सुभद्रेच्या उत्तरेच्या, उत्तरेच्या गर्भामध्ये परीक्षित राजा होता। तर गर्भामध्ये कृष्ण भक्ती करायचा, म्हणजे गर्भातलं बाळ सुद्धा भक्ती करतं, गर्भातलं बाळ सुद्धा भक्ती करतं। आणि एक तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कशी प्राप्त झाली, ज्याला एक तास शिल्लक राहिला तर खटवांग रायाला सुद्धा भाग्यदशा प्राप्त झाली। म्हणजे 5 वर्षाचा ध्रुव बाळ प्रल्हाद तेही भक्ती करतात आणि ज्याचा अंतिम क्षण जवळ आलाय तो खटवांग राजा सुद्धा भक्ती करतो। भक्तीचा अधिकार हा सर्वांना आहे। ज्याला हात नाही पाय नाही तोही भक्ती करतो, ज्याला हात पाय आहे तोही भक्ती करतो, ज्याला डोळे नाही तोही भक्ती करतो, ज्याला डोळे आहे तोही भक्ती करतो, ज्याच्याजवळ पैसे नाही तोही भक्ती करतो, जो श्रीमंत आहे तोही भक्ती करतो, जो श्रीमंत आहे तो किती श्रीमंत, फोर्ड कंपनी तुम्हाला का? फोर्ड कंपनी, फोर्ड गाडी माहिती तुम्हाला, इकोस्पोर्ट, फोर्ड कंपनीचे मालक, त्यांनी आता वारकरी संप्रदाय स्वीकारला, गळ्यात माळ घातली, ते फ्रान्सचे, त्यांनी गळ्यात माळ घातली आणि बंगालमध्ये मोठं कृष्ण मंदिर बनवलंय, त्यांचं नाव सध्या आता अंबरीश चैतन्य ठेवलेलं, काय नाव ठेवलंय? अंबरीश चैतन्य। कंपनीचे मालक आहे, कोट्यवधी रुपयाची इस्टेट आहे फोर्ड कंपनीचे मालक, हेनरी फोर्ड म्हणून, काय नाव आहे? हेनरी फोर्ड। त्यांनी आता हरिराम हरे कृष्ण इस्कॉन जॉईन केलंय आणि जवळजवळ 50 कोटीचं मंदिर बनवलंय बंगालला मायापूरला। श्रीमंतही
भक्ति करता था, गरीब ही भक्ति करतो। आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्व तुझी होय सर्व जाणता, घडी ओढी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता। आंधळा पांगळा भक्ति करतो, कुर्मदास महाराज भक्ति करतात, आणि माऊली पण भक्ति करतात। सर्वांना भक्तीचा अधिकार आहे, सर्वांना सर्वांना भक्ति करता येते, सर्वांना भक्तीचा अधिकार करण्या सर्वांना भक्तीचा अधिकार असल्या कारणाने सर्वांना भक्तीचा अधिकार असल्या कारणाने सर्वांनी भक्ती केली पाहिजे, सर्वांनी भक्ती केली पाहिजे। बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला असंही जावं लागणार आहे आणि तसंही जावं लागणार आहे। आपल्याला असे मृत्यू हा असंही आहे आणि मृत्यू हा तसंही आहे, जायचं आपल्याला असंही आहे आणि जायचं आपल्याला तसं आहे, जाणं काही चुकणार नाही। पण जात असताना चांगलंच गेलं तर काही अडचण नाही, चांगलं गेलं काय अडचण नाही, मृत्यू काही चुकणार नाही, करायचं कारण नाही। पाण्याची बॉटल घेतली झाकण फुकट मिळणार आहे, शर्ट घेतला बकण बटन फुकट मिळणार आहे, बूट घेतला लेस फुकट मिळणार आहे, मोबाईल घेतला चार्जर फुकट मिळणार आहे, पेन घेतला रिफिल फुकट मिळणार आहे, जन्म घेतला मृत्यू का तुम्हाला आमंत्रण द्यावं लागणार, चला तुमचा टायमिंग संपला, तुमचा टायमिंग सांगला, चला चलो निघलो, असं आहे का? आपण नाही म्हणलो, आपण नाही म्हणलो तरी आपल्याला उचलणार, म्हणजे उचलणार। बरं, तो काही विचार करतो का? काळ न विचारी हाट, काळ न विचारी घाट, काळ न विचारी आवस, काळ न विचारी पहाट। आमुष्य विचारत नाही, घाट विचारत नाही, घाटामध्ये गाडी चालली आणि आता यांची गाडी कशी घाटात लोटाव खाली असं विचारतो? नाही विचारत। घाटामध्ये गाडी लोटावी असं वाटत नाही पण तरी मृत्यू होतोच ना, अमावस्येला मृत्यू होतोच ना, झोपेमध्ये मृत्यू होतोच ना। का होतो? कारण मृत्यू आपला विचार करत नाही। मग असंही मरण येणार आहे, तसंही मरण येणार आहे, मग मरण येणार आहे हे जर निश्चित आहे तर मग त्यासाठी चांगलं जीवन जगलं पाहिजे ना, चांगलं जीवन जगलं पाहिजे, त्यासाठी चुकीचं जीवन जगता कामा नाही। आणि कर्म असे केले पाहिजे की ते कर्म इतके दिव्य असले पाहिजे, इतके दिव्य। आमच्या यसाजीने कर्म केले, कुणी? यसाजीने कर्म केले, कर्नाटकला दिग्विजयाला छत्रपती शिवराय सर्व मावळे गेल्यानंतर तिथला राजा जो कर्नाटकचा कुतुबशहा म्हणून, त्या कुतुबशहा राजाने महाराजांना आमंत्रण दिलं की आमच्या नगरीमध्ये या। नगरीमध्ये बोलवलं, मोठ गार्डनवर भेट झाली त्यांची मोठ्या मैदानामध्ये, आणि महाराजांना सहज प्रश्न विचारला, कुणी? कुतुबशहाने। म्हटलं, राजाजी हमारे जो सैन्य है उसमें हत्ती है, हत्ती आमच्या सैन्यामध्ये हत्ती आहे, मग तुम्ही हत्ती का पाळत नाही? महाराजांनी फार गोड उत्तर दिलं, म्हटलं तुमच्या सैन्यामध्ये हत्ती आहे, आमचे मावळे हेच आमचे हत्ती, आम्हाला दुसरे हत्ती पाळायची अभिमान किती होता, किती स्वाभिमान, आमचे मावळे हेच आमचे हत्ती, किती स्वाभिमान असेल महाराजांना। आणि महाराज त्या टायमाला अशी एक शर्यत होती मरणासाठी, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये मरणासाठी शर्यत होती, जगण्यासाठी नाही। मला हे राज्य पाहिजे, मला ते पद पाहिजे, मला अमुक मंत्री पद करा, आम्हाला आता अमुक मंत्री पद करा, यासाठी या भांडणं चालू आहे, तुम्ही बघता ना सर्व, हे भांडणं त्यासाठी आहे। पण त्या काळ तो काळ असा होता की आम्हाला मंत्रीपद नको, आम्हाला सेनापती पद नको, आम्हाला मरायचंय आणि स्वराज्यासाठी मरायचंय, त्यासाठी झटणारे लोक, त्यासाठी प्राण अर्पण करणारी माणसं होते। आणि मग ते म्हटले, मग आमच्या हाती बरोबर तुमचा मावळा लढेल? म्हटलं, हो लढेल ना, का लढणार नाही? आणि म्हटलं, मग दाखवा मावळा, पाठीमागे बघितलं, नेमकी नजर यसाजीवर गेली, यसाजी उभा होता, यसाजी बघितलं, माझ्या का बघितलं महाराजांनी, मग मीच हाती, लगेच दंडात थोपाटला, आला पुढं, पुढे आला आणि बोला, म्हटलं तुमच्या हाती, लगेच रणांगणामध्ये यसाजीनं तलवार काढली, म्यान मधून उतारला रणांगणामध्ये, महाराजांना अशी धास्ती पडली, मी बोललो खरा की माझे मावळे हेच माझे हत्ती, पण जर यसाजीला काही झालं तर? आणि 15 मिनिटं युद्ध चाललं हत्तीचं आणि यसाजीच, आणि असा घाव घातला की सांड सोंडच उडून दिली, सोंड उडवली। सांगण्याचं तात्पर्य असं आहे की कर्म जर चांगले केले ना, कर्म चांगले केल्यानंतर नाव काढण्यासाठी स्पेशल काही काम करावं लागत नाही, नाव काढण्यासाठी स्पेशल काही करावं लागत नाही, त्या आपोआपच नाव निघतं। आज 350 वर्ष झाली आम्ही यसाजींचं नाव काढतो, एकानं आपल्या बापाच्या हाड नाशिकला गंगेत नेऊन टाकले, म्हटलं का रे गंगेत हाड का नेऊन टाकले? म्हटलं महाराज गावचा सप्ताह बंद पाडला, भजन बंद पाडलं,
चांगले मुले एकत्र बसले ते मित्रमंडळ तोडलं, गाव गावात ठेवलं नाही, म्हटलं याचे हाडक पुन्हा गावाला लागता कामा नये, डायरेक्ट घेऊन येऊन पोच केले, पुन्हा हा गावात यायला नको। मग असं कर्म चुकीचे केल्यापेक्षा, असं चुकीचं जीवन जगल्यापेक्षा परमात्म्याकडे असं काही मागणं मागा की ज्या मागण्यामधून आपलं जीवन सार्थक होईल आणि जन्म जन्मांतराची खेप संपेल। अभंगाचं पहिलं चरण आहे खालचा वेगळा, जांभळी खालचा वेगळा,
खाद्य बांधावरला वेगळा, वर्ष बांधावरला वेगळा, रस्त्यावरला वेगळा, वर्ष शिवाचा वेगळा, खाद्य शिवाचा वेगळा, लिंगामचा वेगळा, बाकी डोंगरीचा वेगळा, हे अनेक देव आहे ना, अनेक देव आहेत. पुन्हा आम्ही दोन देव निर्माण केले, एक आनदेव आणि जानदेव. एक आनदेव आणि दुसरा जानदेव. तुकोबांना अजून एक प्रमाण आहे, सेंदरी येंदरी दैवते कोणती पूजी पुते घेते, आपल्या पोटाची रडते मागती शिते, अवदान काय ते दिल वराडी, कळूही आली तयाची जोडी, अल्प रोकडी बुद्धी आदिरा. म्हणून त्या देवांकडे मागणी मागून आपलं कल्याण होणार नाही, समर्थ देवाकडे मागणी मागावी लागेल. समर्थ देवाकडे कुणाकडे काही मागून चालत नाही महाराज. कुणाकडे मागणी मागितल्यानंतर त्यामध्ये आपलं कमी पण येतं. एका जणाने एकाकडे 10 रुपये मागितले, ते म्हणते 10 रुपये, ते म्हणते तुम्हाला, ते म्हणते तुम्हाला काय समजला, माझ्याकडे 10 रुपये मागणी मागणी मागतो म्हणजे तुम्हाला काय समजला, ते म्हणतो मी तुला काय समजला, समजलो नाही, पण जास्त देण्याची तुझी लायकी पाहिजे. 10 रुपयाच्या पुढे जर तुझी कॅपॅसिटी नसेल तर मी तुझ्याकडे 1 लाख रुपये मागून काय उपयोग आहे. 1 लाख रुपये मागण्यासाठी तुझी ती कॅपॅसिटी पाहिजे ना. तशी मागणी मागत असताना काही देवांकडे भक्त मोक्षाची मागणी करतात, देतील का ते? जे स्वतःच दुःखी आहे ते काय दिल बराडी, ते काय दिल बराडी. मग काही जण म्हणजे का महाराज तुम्ही इतर देवांचा उल्लेख करता, ते देव तुम्हाला चावणार नाही का, धरणार नाही का? त्यांना माहिती आहे की हे ज्या देवाचं वर्णन करतात त्यांनीच आम्हाला निर्माण केले, जेने हे विश्व निर्मिले, समर्थ देवा संस्थापिले आणि 21 स्वर्गात धरले, सत्ता मात्र आपुल्या, ज्यानं हे सर्व विश्व निर्माण केलं आम्हाला निर्माण करणारा हा त्यांचं वर्णन करतो. ते म्हणतो आपल्याला धक्का लावणार नाही. ते सेंदरी हेंदरी म्हणजे काय? तर आपल्याकडे एक प्रकार आहे बघा, एक प्रकार आहे बरं का, पंधरा कुठे गेले, एक प्रकार आहे आपल्याकडं. ते म्हणले ते कोण आलो तो कीर्तन ऐकण्यासाठी का नाही आले म्हणजे तुम्ही, ते म्हणले पाहुणे रावळे आले तिथे. पाहुणे ठीक आहे पण रावळे काय प्रकार आहे? सेंदरी येंदरी ते सांगायचं म्हणा. पाहुणे ठीक आहे बा, पाहुणे बघितलेले आपण, रावळे म्हणजे काय बा? पाहुणे रावळे. तर पाहुणे म्हणजे ज्यांना आपण आमंत्रण देऊन बोलवलंय, आपला व्याही आपला जावाई आपला कोणीतरी आहे बा, तर तो पाहुणा झाला बघा. काय बोलतो पाहुणा झाला, कोण ज्याला निमंत्रण दिलं तो पाहुणा. आणि त्याच्या बरोबर जो आला टाइमपास म्हणून बिड्या फुकत झाला रावळा. तशी सेंदरी म्हणजे कोण? आपला जो एक शेतामध्ये मुख्य देव असतो, आपण त्याला दरवर्षी सेंदूर लावतो, नारळ फोडतो, अगरबत्ती ओवाळतो, हा झाला आपला सेंद्री देव. आणि उरलेला जो हात आहे ना कशाचा, शेंद्राचा, तो शेजारी दगडाला पुसून देतो. पाठीमागून तिसरा त्याला वाटेल, दोन देव आहे, तो दोन देवांना सेंदूर लावतो, तिसऱ्याला हात पुसतो. तिथे वाढत चालतात ना ते हेंद्री देव, मेन सेंद्री बाकी ते हेंद्री, पाहुणे रावळे, तशाचा हा प्रकार आहे. आणि म्हणून हा सोयरे धायरे, त्याच्यात अजून एखादा बरा शब्द तुम्ही आठवला, नाते गोते शब्द माणसाला गोट्यात कोण आणत, या नाते पुतीने नाते गोते बर का राजाराम भाऊ, नाते गोते शब्द कसा आहे बघा, नाते गोते माणसाला गोट्यामध्ये कोण आणत, नाते. संभाजी महाराजांना कोणी धरून दिलं, नात्यांनी. प्रभू रामचंद्रांना अरण्यात कोणी पाठवलं, नात्यांनी. भगवान कृष्ण परमात्म्यावर चोरीचा आळ कोणी घातला, नात्यांनी. छत्रपती शिवरायांना सर्व जास्त त्रास कोणी दिला, नात्यांनी. ज्ञानोबरायांच्या भिक्षापात्रामध्ये माती कोणी पसरवली, नात्यांनी. तुकोबरांना काट्याच्या पासाने कोणी मारलं, नात्यांनी. सावता महाराजांना गावातून बाहेर कोणी काढलं, नात्यांनी. म्हणून गोत्या पुरांचं नाते, म्हणून तो शब्द आहे नाते गोते. मनाले नाते गोते जास्त गोत्यात आता म्हणून ते नाते. हा मग त्याप्रमाणे सेंदरी हेंदरी, आम्ही त्या देवाच्या मागे लागत नाही. का त्या देवाच्या मागे लागत नाही? कारण बळीया माझा पंढरीराव, तो हा देवांचा ही देव, देवांचा देव असणारा पंढरीश परमात्मा त्याच्या पुढे कुणीच नाही. आणि विठ्ठल शब्दामध्ये खरा अर्थ भरले, वी म्हणजे विदाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ महादेव आणि ल म्हणजे लक्ष्मीपती, हे तीन देव एकत्र झाल्यानंतर विठ्ठल तयार होतो. त्या तिन्ही देवांचं एकत्रीकरण म्हणजे विठ्ठल स्वरूप. मग आम्ही इतर कुणाकडे मागणी मागत नाही, आम्ही ह्या देवाकडे मागणी मागत होतो. देवा आम्हाला आठव झालाय, कारण मागणी काय मागितली, तुझा विसरण व्हावा.
ज्यादा विसरवण वह आठव होता पण आठव कायम स्वरूपी नव्हता। अडचण काय आहे? आठवण येते। मोहन महाराज म्हटले, महाराज मार तुमच्या आठवणी कायम येते का? कायम येत नाही। मग कायम आठवण यावी म्हणून विसरण भाव मागणी आहे की जेव्हा मला तुझा आठव येतो पण कसा? आमोष पौर्णिमेला सप्ताह आला की आठवण, सप्ताह गेला की पुढे यात्रा, असा आठव नको। मग आठव असा पाहिजे, दिल रजनी हाती धंदा गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे। रात्रही कळत नाही आणि दिवसही कळत नाही, रात्रंदिवस परमात्मा अंतकरणामध्ये फिरतो म्हणून तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा। आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की समचरण दृष्टी विटेवरी साजेरी तेथे माझे हरिवृत्ती राहो, किंवा अनेक न लगे मायक पदार्थ तेथे माझे आर्थ नको देवा, बाकी काहीच नको, तुझा विसर पडू देऊ नको। आणि हे सगळं होईल, विसरही पडणार नाही, आठवणही होणार नाही, पण हळूहळू होईल। हे सगळं लगेच होत नाही, कारण व्यसन जरी लागतं तरी ते हळूहळू लागतं। लगेच व्यसन, एखादं 10 पाकिट व्यसन सिगारेटचे ओढतो, लगेच ओढतो का? टक्क टक्क, आज 1 पाकिट, उद्या 2 पाकिट, परवा 4 पाकिट, 6 पाकिट, 10 पाकिट, मग टप्प्याटप्प्याने सिगारेट वाढतात। टप्प्याटप्प्याने 10 रुपयाची सवय लागते, तसं टप्प्याटप्प्याने भजन करण्याची सवय लागते। का लागते सवय? सवय पडलेली आहे ना, कारण हे जगामध्ये सगळ्याची गॅरंटी, सगळ्याची गॅरंटी आहे, पण माणसाची गॅरंटी नाही। माणसाची गॅरंटी, सगळ्याची गॅरंटी सांगता येईल। कोरोना काळात इतकं दाखवून दिलं की 9 फोन आला आणि 10 माणूस गेला, खरं की 9 माझं सगळं रेडी झालंय, शेवटचं इंजेक्शन झालंय, मला 10 घ्यायला या, पण 10 आणायला गेले प्रेत घरी आणलं, अशी परिस्थिती होती कोरोना काळात। सर्वांची गॅरंटी आहे, बघा माईकची वॉरंटी आहे, बल्बची आपल्या वायरची वॉरंटी आहे, मोबाईलची वॉरंटी आहे आणि बल्बची गॅरंटी, बदलून मिळतं ते गॅरंटी आणि आपलं बदलून मिळतो तो गॅरंटी आणि रिपेअर करून मिळतो तो वॉरंटी। वॉरंटी आणि गॅरंटी, आपली गॅरंटी नाही। जिंदगी एक किरा एक घरे, एक न एक दिन बदलना पडेगा, मौत जब तुझको आवाज देगी बाहर निकलना पडेगा। क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। काळ कुणाला सोडत नाही आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये नरदेह प्राप्त झाला, किती कोटीचा आहे हा नरदेह? किती कोटीचा आहे? 220 कोटी रुपये प्राइस आहे। किती? किती? 220 कोटीची प्रॉपर्टी। तुमची 2 एकर 4 एकर याच्या पुढे पण उभे राहणार नाही। 220 कोटीची प्रॉपर्टी, एक सांधा 5 लाखाचा आहे, सांधे मोजा, 72,000 नाडे, एक नाडी बदलायला बायपासर दिला 5 लाख रुपये खर्च आहे, 72,000 × 5 लाख करा, किती कोटी दिसून येतो बघा। 220 कोटीची प्रॉपर्टी आहे, आत्महत्या करणे, औषध घेणे, मरून जाणे, उड्या फेकणे, हा विषय हा विचारच करायचा नाही, कारण का ज्याने हा दिलाय ना स्मरण त्याचं केलं पाहिजे, इतरांचा विचार नाही केला पाहिजे, इतरांचा नाही विचार केला पाहिजे, दुःख येऊ दे ना जीवनामध्ये, पण त्याने सांगितलंय दुःख मी तुला का देतो, माझं भजन कर, माझं भजन कर, माझं भजन कर, तरी लोक भजन करत नाही, आत्महत्या करतात, चुकीचं आहे, चुकीचं आहे। आणि म्हणून त्याचं भजन केलं पाहिजे, कारण हळूहळू गोडी लागता लागता त्याची गोडी लागेल आणि एक दिवस अखंड तयाच्या हृदय दिशी मी होऊन हृदय काय क्षेत्र संन्यासी, मी त्याच्या हृदयामध्ये क्षेत्र संन्यास घेतल्याशिवाय राहणार नाही। हा कशाचा परिणाम आहे? हा गोडीचा परिणाम आहे, गोडी सवयीचा परिणाम आहे, हळूहळू होईल सगळं। आणि अशा प्रकारे हळूहळू करता करता आपण जर परमात्म्याची गोडी लागली तर आपण ते गुणानुवाद आवडीने गाल्याशिवाय राहणार नाही। अभंगातून